लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। लग्नाचं अमिष दाखवून पीडितेवर वारंवार बलात्कार करत अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल केले, त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले म्हणून पीडितेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संशयित आरोपी विरोधात आता नाशिक रोड पोलिसात बलात्कारासह पोस्ट विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेनं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सोबत पीडितेची गेल्या 1 मार्च 2020 पासून ओळख झालेली होती। ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले। त्यावेळी संशयित विश्वनाथ यानं पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून राणीनगर येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। सोबतच त्यांनी मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील काढले। त्यानंतर त्यांनी पीडितेला जेव्हा बोलवेल तेव्हा न आल्या सदरचे फोटो आणि व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला। दरम्यान गेल्या 28 ऑगस्ट रोजी पीडितेचा साखरपुडा असताना संशयितानं तिला बोलवले असता तिने नकार दिला, त्यामुळे संशयितानं सदरचे व्हिडिओ पीडितेच्या दाजीला आणि होणाऱ्या नवऱ्याला व्हॉट्सअपवर पाठवले। त्यामुळे संशयिताच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेनं गेल्या शनिवारी फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात संशयिता विरोधात बलात्कारासह पोस्को आणि विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर शहरातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेले असून या बाबतीत पोलिसांकडून कडक पावले उचलण्याची गरज आता निर्माण झाली आहे। महेश महाले, नाशिक न्यूज, नाशिक रोड।